भाजपच्या वतीने विकास पर्व केंद्र सरकारची यशस्वी 2 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आयोजित कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. कर्जत येथील रॉयल गार्डन मध्ये पार पडलेल्या या दिमागदार सोहळ्यास प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, युवा मोर्चा प्रदेश महासचिव विक्रांत पाटील, जिल्हा सरचिटणीस अविनाश कोळी, अरुण सोळंकी, नगरसेवक प्रकाश बिनेदार, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष महेश मोहिते, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष कल्पना राऊत, कर्जत तालुकाध्यक्ष दीपक बहिरे, कर्जत तालुका सरचिटणीस राजेश भगत, खालापूर तालुकाध्यक्ष एकनाथ तिगल, खालापूर तालुका सरचिटणीस सनी यादव, महिला मोर्चा अध्यक्षा सुगंधा भोसले, महिला मोर्चा उपाध्यक्ष कल्पना दास्ताने, नगरसेविका विनीता घुमर, नगरसेवक अशोक ओसवाल यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिलारवाडी, भाकरीचा पाडा, माले, नेरळ, धोत्रे, साळुम, दामन आणि पोटरपाली येथील शिवसेना राष्ट्रवादी मनसे या पक्षातील असंख्य महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला आहे. यावेळी येणाऱ्या कालावधीत भाजप सरकार हे इतर शेतकऱ्यांसाठीच काम करेल, तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्यांसाठी काम करेल, आदिवासी लोकांच्या समस्या दूर करण्यासाठी काम करेल, पण त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी सरकारचे डोळे बनून काम केलं पाहिजे,
सरकारचं तोंड बनून काम केलं पाहिजे की डोळ्याने जे पाहिलं ते सरकारपर्यंत पोहोचविलं पाहिजे, अशा पद्धतीनं काम केलं तर भ्रष्टाचार नक्कीच कमी होईल असे मनोगत यावेळी जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केलं। यावेळी इतर मान्यवरांनीही आपली मनोगते व्यक्त केली। मला वाटतं की या ठिकाणी